श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर आता आपण चालू आहे सतीच्या माळ्यामध्ये. सतीच्या माळ्यामध्ये नांगरणी चालू आहे. शेतीला सुरुवात झालेली आहे, पण नांगरणी पहिली करणार आहे. तर ती आज आपण नांगरणी बघायची आहे. बघा, समोरच नांगरणी चालू आहे. आपला अमोल भाऊ अमोल सकपाळा नांगरतोय, ते बघायचं. बघा हिरवळ, बघा मी अगोदर मे महिन्यात जे दाखवलेलं तुम्हाला अशी हिरवळ नव्हती. खूप पाऊस पडला आणि आता ऊन पडलं आहे आज. पण हिरवळ बघा मस्त पैकी पसरलेली आहे. सगळीकडेच हिरवगार झालेलं आहे सर्व. आपला सतीचा माळा एकदम खुलून आलेला, एकदम मस्त वाटतंय बघा. चला आता आपल्याला जायचं आहे खाली नांगरणी बघायला. जो धरलेला आहे, खूप पाणी पण साचलेलं आहे. खूप पाणी झालं आहे मळ्यामध्ये. बघा सतीचा मळा आहे, मळ्यामध्ये पाणी आहे. इथे एप्रिल मे मध्ये क्रिकेट खेळलं जातं. इथे क्रिकेट खेळतात मुलं, ह्याच मैदानात मॅचेस भरवल्या जातात. आणि शेतीच्या टायमाला इथे शेती केली जाते. इथे जर हौराचं पाणी चढलं, खालून जर खाडीचं पाणी नदीचं पाणी एकत्र आलं तर हौर जातो इकडनं. आणि इथे मासेसुद्धा भेटतात रात्रीचे. जसे बोलतो आपण चढणीचे मासे, ते चढणीचे मासे या मळ्यात भेटतात आपल्याला. बरेच आता दोन चोत दिसतात आपल्याला मळ्यामध्ये. आपण जाऊया आणि बघूया. दोन मळे आहेत, दोन जोत बांधलेले आहेत आणि खूप पाणी साचलेलं आहे बघा मळ्यामध्ये. आणि नांगरणीला असं थोडी दलदलच लागते. बारीक बारीक मासे आहेत बघा, त्याच्यात ना पळत आहेत. खूप पाणी झालेलं आहे. हे शेती नाही, हे गवत उगवलेलं आहे, रान उगवलेलं जे ते आहे. आता इथे लावणी केली जाईल. वर आपल्या सड्यावर पेरणी केली जाते, जे नांगरून वगैरे पेरणी केली जाते. आणि जेव्हा भात उगवतो त्याच्यानंतर इथे ह्या मळ्यातनं लावणी केली जाते. बऱ्याच जणांनी ही गोरवं विकली आहेत. काही जणांचे गोठे आहेत ते ओसाड पडले आहेत. लोकांनी गाई बैल ठेवले नाहीत. जी तरुण पिढी होती, मुलं, ती मुंबईला गेली आहेत कामाधंद्यासाठी. गावात कोणी नाही, गावात म्हातारे कोतारे राहत आहेत. कसे तरी दिवस ढकलत आहेत. मोठमोठे जे राजवाड्यासारखे जे गोटे होते ते वसाड पडलेत, म्हणजे पडले अक्षरशः जमिनीवर, जमीनदोस्त झालेत. लोकांनी काही गोरवं नाही ठेवलेत, म्हणजे गाई बैली नाही ठेवले. काही जणांनी म्हशी ठेवल्या आहेत दुधासाठी, पण बैल वगैरे कोण ठेवायला मागत नाही. जो तो हल्ली मशीन घेतो, ट्रॅक्टर घेतो आणि त्याने नांगरणी करतो. पण ही जी काय मजा आहे कोकणातली, आपली गोरवं फिरवायची मळ्यामध्ये, तिची मजाच काय वेगळी. तर चला आपल्याला ती मजा बघायची आहे. अमोल आहे, श्रीकांत नार्वेकर आहे आणि आपला नाऱ्या भाऊ आहे तिथे, रोया नार्वेकर आहे. आणि समोरच शेल्डा बघा चढतात. तिथे नांगरणी झालेली आहे, पाय रुतत आहेत आपले चिखलामध्ये. तीन जोतं बांधलेली आहेत बघा, जोत बोलतात त्याला, जोत बांधलं जातं. आणि ह्या गोरवांना म्हणजे बैलांना नावं दिलेली असतात. सर्व बैलांची वेगवेगळी नावं असतात. पहिला आपण नांगरणी बघूया. ते बघा नांगरणी झालेली आहे. परत ह्याच्यात जोत एकदा फिरवलं जाईल. आणि हे जोताचं नांगरणी केलेली आहे बोलतो. शेल्डा बघा, बकऱ्या, शेल्डा बकऱ्या बोलतात. आणि ह्याच्यापासून खूप उत्पन्न भेटतं बकरीपासून. बकरी पालन जरी केलं तरी त्याच्यात खूप उत्पन्न आहे. एक माणूस अडला जातो बकरीमध्ये, शेल्ड्यांमध्ये, पण उत्पन्न आहे. वर्षाला चार तरी बकऱ्या आपल्याला भेटतात, कारण सहा महिन्यांनी ती विते बोलतात. विते म्हणजे प्रेग्नेंट होते, सहा सहा महिन्यांनी आणि पिल्लं देते आपल्याला.
तर ह्याचं बियाणं आहे म्हणजे ज्या बकऱ्या वगैरे शेळ्या वगैरे आहेत त्याच्यापासून उत्पन्न पण खूप आहे. परत कोंबडीचा व्यवसाय आहे तोसुद्धा करू शकतो. कोंबडीचा व्यवसायात पण बघायला गेलं 10 रुपये एक अंडा आहे. 50 कोंबड्या जरी सांभाळल्या तरी त्याच्यापासून खूप असं उत्पन्न आणणार नाहीत बघा. या पळते ती पुढे पुढे. मी जसा पुढे जातो तशी ती पुढे पुढे जाते. लहान लहान पोरं आहेत आणि आपल्या गावठी बकऱ्या आहेत ह्या सर्व. मी छत्री नाही आणलेली आहे आणि पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे बघा. खूप बघा मजा येते. खूप अशी मजा येते नांगरणीला. लागोपाठ दोन्ही जोतं फिरवली जात आहेत. खाली मळणी केली जाते मातीची पुरी. ढिपळं असते ती फुटली जातात आणि त्याच्यात ढोपरभर आपले पाय रुतले पण जातात. पण खूप चिक्कल होतो आपण नांगरणी केल्यानंतर. माझे पाय पण पुरे रुतत आहेत हे बघा. मशीन मारलात डायरे हा फोडलं मशीनने आणि आता बैला नाही करत. ओके 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 ओके. हा मग बैलान केलेलं चांगलं. एकाच माळ्यात किती वेळा फिरवणार आहे आता? 4-4 5-5. ओके ओके ओके. हा म्हणजे परत एकदा मशीन मारणार. हा बरोबर कुजवणार. बरोबर हा ना काय चालू आहे बेर. ओके ओके. समोर पण बघा रविदास नार्वेकर आपला भाव आहे. मजा येते असं हे जोत बघायला. मी लांबूनच बघतो लांबूनच ही मजा घेतो. मी कधी मळ्यात नाही उतरलेलो नांगरणीच्या टायमाला. ही पहिली वेळ मी खाली आलेलो आहे एवढ्या वर्षानंतर नांगरणी करताना जोत धरताना. काय भाव मजेत? फिरतात ना दोघं पण. शेळडा चरतायत बघा. मस्त रान उगवलेलं आहे तिथे. आता काही लोकांनी शेती सोडलेली आहे. काही लोक जी जिद्दीने करतायत ते अजून टिकून आहेत. अजिबात सोडलेली नाही शेती त्यांनी. कारण का शेती आपला गुणधर्म आहे. शेती ही केलीच पाहिजे. काही वर्षानंतर आपल्याला धान्य मिळेल न मिळेल. काही लोकांचं कसं चाललं आहे फ्रीमध्ये धान्य भेटते कोकणातल्या लोकांना. त्यामुळे त्या लोकांनी शेतीबीती सोडून बसून खायचं ठरवलेलं आहे. तर असं करू नये. कारण का शेती आपल्या कोकणी लोकांचा खरोखरच हा मोठा व्यवसाय आहे. म्हणजे आपल्याला जे लागतं दरवर्षाला. म्हणजे जर तुम्ही आज जर शेती केलात तर ही तुम्ही वर्षभर बसून खाता आणि परत त्याचंच थोडं बियाणं काढून तुम्ही पेरता आणि परत तेच खात असता. तर शेती सोडू नका. ते बघा बियाणं आणलेलं आहे. बियाणं दाखवतो मी तुम्हाला. नाऱ्या भाऊ आहे आपला. बघा मस्तपैकी एकदम बैल अडवून आहे. दोन्ही नांगर अडवून ठेवलेले आहेत त्यांनी पुढे जाऊ नये म्हणून. आणि आपण आता बघूया आपलं बियाणं कसं असतं ते. हां हां म्हणजे हे बियाणं वेळेलं. ओके ओके. हा ना बघा हा भात आहे. ह्यालाच बियाणं बोलतात. हा भात लावलेला आहे त्यांनी. म्हणजे इथे जास्त पाणी नाही तुंबत. म्हणजे चिक्कल होत नाही. हा थोडा 21 दिवसांनी हा लावला जाणार भात. आपण आता बांधावरनं चाललो आहे मधून नाही चाललो आहे. हो काय 2 ते 3 मळी त्यांनी केलेल्या आहेत भाताच्या. हिरवी गार झालेली आहे बघा कशी.
ही भाताची रोपं आहेत, त्यालाच आपण बियाणं बोलतात. ते म्हणजे एक भाताचे गोटे असतात, ते पेरले जातात आणि ते उगवल्यानंतर 21 दिवसांनी हे आपण आपल्या मळ्यामधनं लावतो, मळ्यामधनं लावत जातो. दोन दोन काड्या सर्वीकडे टोपल्या जातात आणि त्याच्यामुळे भात येतो. तर खरोखर ही भात शेती लोकांनी सोडू नये आणि आपले गाई गोरव जी असतात म्हणजे बैल वगैरे, तर ते विकू नका. खरोखरच ती लक्ष्मी असते. बाबा मला सांगायचे की पहिली जी जुने लोक ज्यांच्याकडे गाई बैल मोठमोठे गोटे असत असायचे ते लोक सर्वात श्रीमंत. आणि आता तसं नाही, आता कसा ज्याच्याकडे मोठा मोबाईल गाडी मोठमोठी घरं तेच सर्वात श्रीमंत. पण तसं नाही आहे, तुमच्याकडे जर ही संपत्ती असेल तर खरोखरच गाई बैलांसारखी संपत्ती नाही. आणि शेतकऱ्यांना हे हवंच असतं. हो, कोणी नाही ठेवलेत गाई बैल, तर तुमच्याकडे आहेत तरी गोट्यात. बाकी ज्यांचे गोटे वसाड पडलेत, ओस पडलेत, ते पण याचे आहेत, नितीनचे ना, तिथे पण गाई बैल आहेत बघा. हा ना, गावात गाई बैल पण नाही राहिलेत आणि लोक पण नाही राहिलेत. जी तरुण पिढी आहे ती सर्व मुंबईला निघून जाते कामाधंद्यासाठी, कारण कोकणात नोकऱ्यासुद्धा नाही आहेत. तर पैशा पाण्याचा त्यांना प्रश्न निर्माण होतो, तर त्यासाठी त्यांना ते जावं लागतं, काही इलाज नसतो. पण आपल्या कोकणात पण खूप असे कामधंदे करण्यासारखे आहेत की आपलं पोटापाण्याचं आपण गावी राहून करू शकतो. एवढं काय म्हणजे माणूस मरत नाही कोकणात राहूनसुद्धा, जर करायला गेलं तर भरपूर आहे. पण ती जिद्द हवी, चिकाटी हवी, तर खूप काय करू शकतो. काय वाटतो रे सिनेरी? खतरनाक सीन, खतरनाक सीन, पुरे पैसे वसूल. हा ना, पहिली वेळ नांगर धरलाय एवढ्या वर्षानंतर गावात येऊन आपोप फिरतात. होय, चांगलेच भाई. हा अरे, थांब थांबणार, सोडा तुम्ही, काय नाही. पाऊस आला, मोबाईल भिजेल. त्या चिखलामध्ये खूटबीट असेल तर आपल्या पायाला लागू शकतो, कारण का मोठमोठे खूट असतात जे गवताचे जाड जे खाली मुळं येतात त्यांना खूट बोलतात, आणि ते पायात घुसून आपल्याला दुखापत होऊ शकते. तर आजची नांगरणी आहे, आपण पेरणी परत लावणी कापणी हे सर्व व्हिडिओ आपल्याला टाकायचे. शेतीचे कशी नांगरणी केली जाते, कशी पेरणी केली जाते, कशी लावणी केली जाते, तर हे व्हिडिओ आपल्याला बघायचे आहेत. तर खूप मजा येते मळ्यामध्ये चिखलामध्ये फिरताना. खरोखर हे सुखी जीवन, आपण मेहनत करायची कमावून खायचं, वर्षभर तुम्ही हा भात आरामशीर खाऊ शकता.
पाहिजे मन। होय, पावसानं सुरुवात केली, ऊन होत मगाच धरून। तर मित्रांनो, पाऊस सुरू झालाय आणि आपला मोबाईल भिजणार, त्यामुळे आता आपण चाललोय। तर बघा, हा व्हिडिओ शेतीचा केलेला आहे आणि नांगरताना झालेला आहे। अजून आपल्याला दोन व्हिडिओ बनवायचे आहेत, दोन ते तीन व्हिडिओ शेतीवर बनवायचे आहेत आणि पूर्ण भिजल्यामुळे मोबाईल पण भिजलाय आपला। तर चला, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग, श्री स्वामी समर्थ।